अनेकदा इशारा दिल्यावर मालमत्ता समोरील व्यक्तीच्या ताब्यात दिली जाते. व्यवहाराचा कालावधी संपून गेला तरी देखील ताबा घेतलेला व्यक्ती पैसे पूर्ण देत नाही. परगावी राहायला असलेल्यांच्या जागेचा किंवा जमिनीचा कोणीतरी तिसराच ताबा घेतो अशी उदाहरणे आहेत. गावातील किंवा जवळील प्रतिष्ठित व्यक्तींना बोलवून देखील तो समोरील व्यक्ती बेकायदेशीर ताबा सोडायला तयार होत नाही. अशा वेळी मूळ मालकाला त्याच्या नावावरील प्रॉपर्टीचा ताबा मिळावा म्हणून कायद्याने संरक्षण दिले आहे. प्रॉपर्टी लॉ इन इंडिया. प्रॉपर्टीचा ताबा हा त्या मालकाचा कायदेशीर अधिकार आहे. मालकाशिवाय त्यावर कोणीही हक्क सांगू शकत नाही. तरी पण अनेकदा शहरातील गावातील जागांवर काही जण बेकायदेशीर ताबा मिळवतात. अशा वेळी संबंधित व्यक्तीला फौजदारी व दिवाणी कायद्याचा आधार घ्यावा लागतो. फौजदारी कायद्याअंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 420 नुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल देखील करता येतो. कोणत्याही पीडित व्यक्तीने त्यावेळी प्राधान्याने या कलमाचा वापर करायला हवा असे कायदेतज्ञ सांगतात. विश्वासभंगाच्या प्रकरणात 406 कलम लागू होतो. समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्याच्या मालमत्तेवर ताबा मिळवायचा आणि तो पुन्हा सोडायचाच नाही असेही प्रकार अनेकदा समोर येतात. अशा वेळी त्या कलमाअंतर्गत थेट पोलिसात दाद मागता येते. फिर्यादीची तथ्यता पडताळून पोलिसांना त्यानुसार समोरील व्यक्तीवर कारवाई करणे बंधनकारक आहे. समोरील व्यक्तीला शिक्षा व्हावी यासाठी फौजदारी आणि ताबा मिळवणे हाच हेतू असल्यास दिवाणी कायद्याअंतर्गत दाद मागता येते असंही कायदेतज्ञ सांगतात. बनावट कागदपत्रांवर 467 कलमांतर्गत गुन्हा नोंदवता येतो. बनावट कागदपत्रे तयार करून अनेकदा जमिनी जागा बळकवल्या जातात. मूळ मालकाला त्याची माहिती अनेकदा खूप दिवसांनी कळते. पण बनावट कागदपत्रे बनवून कोणी प्रॉपर्टी बळकावली असल्यास IPC 467 कलमांतर्गत पोलिसात दाद मागण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे. तसेच एखाद्या व्यक्तीने मालमत्तेवर बेकायदेशीर ताबा मिळवला असल्यास दिवाणी कायद्यातील स्पेसिफिक रिलीफ कायद्यातील कलम 6 नुसार मूळ मालकाला न्याय मिळतो. परंतु त्यासाठी कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावल्यापासून 6 महिन्याच्या आत हा गुन्हा नोंदवावा लागतो. पीडितांना जलद न्याय मिळावा यासाठी त्या कलमांचा वापर कायद्यात दिला आहे. या कलमाची सर्वात पूर्ण महत्वाची बाब म्हणजे न्यायालयाने कोणताही आदेश दिल्यास त्या डिक्री विरुद्ध अपील करता येत नाही. सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट, शॉप, ओपन प्लॉट, रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.